अहमदनगरमध्ये लागलेल्या बॅनरनं आता राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा असा उल्लेख बॅनरवर करण्यात येतोय. मफलर घातलेल्या प्रतिकात्मक फोटोमुळे आता या चर्चेला उधाण आलेलं आहे. मफलर घातलेला प्रतिकात्मक फोटो आता छगन भुजबळांचा आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशी सध्या चर्चा सुरू आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमर सय्यद, सध्या आपल्यासोबत आहेत. उमर, आपण अहमदनगर मधून ही दृश्य पाहतोय ज्यामध्ये बॅनरनं आता राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे, नेमकं काय या बॅनरवर लिहिलं गेलंय? नक्कीच गौरी, अहमदनगर शहरात विविध ठिकठिकाणी असे बॅनर लागलेले आहेत. ओबीसींना ओबीसींना सहकार्य करा असे या बॅनरवर लिहिलेले आहेत. बॅनरवर मफलर घातलेला प्रतिकात्मक फोटो देखील आहे. मागील काही महिन्यात मनोज दरांजे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन उभारले होते. त्यानंतर ओबीसी कडूनही सभा घेऊन ओबीसी आरक्षण बचावाचा नारा देण्यात आला होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरत असतानाच या बॅनरमुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पिवळ्या रंगाच्या या बॅनरवर मफलर परिधान केलेल्या माणसाचं चित्र आहे. शहरामध्ये लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आहे. मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लागल्याने बॅनर कोणी लावले याबाबत तर्कवितर्क देखील लावले जात आहे. मात्र ओबीसी काही कार्यकर्त्यांकडून असं बोलण्यात येत आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा एकही चेहरा उमेदवाराच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही आणि त्यामुळं कुठेतरी ओबीसींनी ओबीसींना सहकार्य करावे असे या बॅनरवरती अशा आशयाचे बॅनर जे आहे तर ते झळकवण्यात आले आहे. गौरी, नक्कीच उमेर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.